सरकार कोणाचंही असू दे, त्या स्वायत्त संस्थेला त्याचा फरक पडत नाही. ओके कारण की राज्य महिला आयोग काम करताना प्रशासनाबरोबर काम करत असतं, अच्छा, त्याच्यामुळे सरकार येणं आणि जाणं हा आयोगाचा विषय नाहीये किंवा त्याचा परिणाम आयोगावर होण्यासारखा नसतो. मुख्यमंत्री आले नाही, दादाजी भुसे आले, मी रुपाली तकनकर लगेच जाणार असा विषय. जेव्हा तुम्ही होता तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आता शिंदे फडणवीस यांचं भाजप शिवसेनेचं असं सरकार आहे, तर महिला आयोगाला मिळणाऱ्या सहकार्यामध्ये काही फरक पडलेला आहे का? योगीजी, मला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचंय, महिला आयोग हे संविधानिक पद एक स्वायत्त संस्था आहे. सरकार कोणाचंही असू दे, त्या स्वायत्त संस्थेला त्याचा फरक पडत नाही. कारण की राज्य महिला आयोग काम करताना प्रशासनाबरोबर काम करत असतं, त्याच्यामुळे यामध्ये अगदी माझ्या आत्ताच्या कार्यक्रमाला, माझे पूर्वीचे जे कार्यक्रम झाले महाविकास आघाडी असताना, त्यावेळेस संबंधित मंत्रिमंडळातले नेते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आत्ता या सरकारमध्ये संबंधित नेते ह्या सरकारशी उपस्थित राहतात. प्रोटोकॉल प्रोसेसनुसार संबंधित व्यक्तीला उपस्थित राहणं गरजेचं असतं, ते उपस्थित राहतात. आणि यामध्ये आम्ही प्रशासनाबरोबर काम करत असतो. एखादी घटना घडली तर आम्ही संबंधित विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो, पोलीस अधीक्षकांना विचारतो, पोलीस आयुक्तांना विचारतो. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आमचे पदसिद्ध सदस्य आहेत. आमचे माझ्या सदस्य सचिव ह्या संबंधित मंत्रालय किंवा मंत्र्यांची निगडीत जे विषय आहे त्यांच्याशी ते रिलेटेड काम पाहतात. त्याच्यामुळे सरकार येणं आणि जाणं हा आयोगाचा विषय नाहीये किंवा त्याचा परिणाम आयोगावर होण्यासारखा नसतो. आयोग हे महाराष्ट्रातल्या महिलांच्या त्यांच्या सामाजिक समस्या, त्याचबरोबर अंधश्रद्धा या सगळ्या आणि त्यांना समाजातला दर्जा उंचवणं याच्यासाठी काम करत असतं. ते सरकार बरोबर काम करत नाही. तुम्ही मध्यंतरी जेव्हा आयोगाचा कार्यक्रम होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते, हो, तर असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे ज्यांना ज्यांना भेटतात त्यांना ते आपल्या पक्षामध्ये खेचून घेतात, तेव्हा पण अशी चर्चा झाली की रुपालीताई चाकणकरांचा काही असं काही आहे की काय, ते थोडंसं भाजपच्या जवळ जातात किंवा शिवसेनेच्या जवळ जातात अशी चर्चा तेव्हा लागलेली होती, तर ती चर्चा तुमच्या कानावर आली होती का? योगीजी, मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, चर्चा ह्या केवळ एखादी घटना घडली की त्याला चर्चेला जास्त उदाहरण येतं, किंवा लोक विरोधक म्हणून असतील किंवा काही लोक सातत्याने चर्चा करण्यात मग्न असतात. तर असे काही आपल्या आजूबाजूला लोक असतात की ते चर्चेच्या निमित्ताने स्वतः चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे काम करत असताना मला असं वाटत नाही की आपण अशा फार गोष्टींना प्राधान्य द्यावं. कार्यक्रमांना एखाद्या व्यक्तीला बोलवलं, राज्य महिला आयोगाचा प्रोटोकॉल असा आहे की प्रत्येक वर्धापन दिवस असेल तर त्या वर्धापन दिवसाला कोणत्याही राज्याचा, प्रत्येक राज्याचे जे आम्ही जातो नॅशनल कमिशनच्या माध्यमातून आमचे सेमिनार होतात, आम्ही सगळ्या राज्यांच्या वर्धापन दिनाला जातो. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात, त्यामुळे आम्ही प्रोटोकॉल प्रमाणे मागच्या वर्षी आम्ही उद्धवजी ठाकरेंना आमंत्रित केलं होतं, ते तब्येतीमुळे येऊ शकले नाही म्हणून आदरणीय साहेबांना बोलवलं, त्या दिवशी त्यांना कोरोना झाला म्हणून बाकीचे मंत्री आले. यावेळेस मुख्यमंत्री महोदयांना बोलवलं, त्यांनी आम्हाला वेळ दिली, पण काही कारणास्तव ते राजस्थानला होत, म्हणजे दिल्लीवरून राजस्थानला गेले आणि येण्यासाठी उशीर होतो म्हणून त्यांनी मंत्री महोदय दादाजी भुसेंना पाठवलं, ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आता मुख्यमंत्री आले नाही, दादाजी भुसे आले, मी रुपाली तकनकर लगेच जाणार असा विषय. मी उलट दादाजी भुसेंना धन्यवाद देईल, ते कार्यक्रमाला आले आणि त्यांनी आवर्जून खुल्या व्यासपीठावरती सांगितलं की रुपालीताईंचं काम चांगलं आहे आणि त्या ज्या पद्धतीने महिलांचे प्रश्न सोडवतात, मला इथे आल्यानंतर जाणवलं की इतक्या मोठ्या समस्या आहेत आणि त्या आयोगाच्या माध्यमातून सोडवल्या जातात. कारण की आम्ही त्यांना व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दाखवलं की वर्षभरात आयोगाने कशी कामं केली, त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं, जरी पक्ष वेगळा असेल, आम्ही मंत्रिमंडळात असेल, तरी मंत्रिमंडळातले आम्ही सगळे भाऊ तुमच्या पाठीशी आहोत असा तिथं आश्वासन तर केलंच. पण त्यानंतर त्यांनी माझ्याकडून माहिती त्यांच्या ऑफिसमधून मागून घेतली की कोणते महिलांचे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही मतांचं किंवा पक्षाचं मतभेद वगैरे. आयोग म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, विशेष म्हणजे सगळ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य.